नांदेडमध्ये मात्र अशोक चव्हाणांना एक मोठा धक्का बसणार आहे, कारण की अवघ्या 7 महिन्यातच त्यांचा अगदी जवळचा माणूस पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये परतणार आहे, कारण की अशोक चव्हाणांनी काँग्रेसला सोडचिट्टी देत लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. हा केवळ नांदेडच नाही तर काँग्रेस आणि महाविकास आघाडीसाठी मोठा धक्का होता. चव्हाण यांच्यासोबत कोण कोण भाजपमध्ये जाणार याची चर्चा सुरू झाली, तेव्हा त्यांच्यासोबत त्यांचे मेवणे तथा माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला होता. एकीकडे काँग्रेसचे खासदार वसंतराव चव्हाण यांचं निधन झाल्यामुळे नांदेडमध्ये पोटनिवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. अशातच आगामी विधानसभेच्या निवडणुकीसाठीही नांदेडमध्ये जोरदार राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. पक्षांतराचे वारे वाहू लागले असून अशोक चव्हाण यांना भाजपमध्ये राज्यसभेवर पाठवले, पण खतगावकरांचं काय असा प्रश्न उपस्थित केला जात असतानाच आता त्यांची काँग्रेसमध्ये घर वापसी शिक्का मार्फत झाली आहे.